चक्राच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हल्ले झाले त्या ठिकाणी शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 6 वर्षापूर्वी याच दिवशी लष्कर ए तय्यबाचे 10 आतंकवादी समुद्रमार्गे आले आणि त्यांनी 3 हेमंत करकरे, अशोक कामटे आणि तुकाराम मुंबळे, विजय साळसकर, उन्नीकृष्णन हे शहीद झाले होते. त्या आठवणीने आजही मुंबईकर शहरून जात आहेत. याच दुर्दैवी घटनेची आठवण आणि शहीदांना श्रद्धांजली म्हणून मुंबईकरांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. आपण ही 2 दृश्य पाहू शकतो, गेट ऑफ इंडिया आणि हॉटेल ताज चिमुकल्यानी. आणि मुंबईकरांनी प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं या ठिकाणी शहीदांना श्रद्धांजली वाहत पुन्हा अशा प्रकारे दहशतवादाचा थैमान नको अशा पद्धतीचा एक संदेश अवघ्या जगाला दिला आहे. छब्बीस ग्यारह के बाद सरकार ने कई कदम उठाए, बहुत सारी पुलिस और पुलिसिंग में सुधारने की गई. हमें लगता है कि जितना सरकार ने किया है उससे और बहुत ज़्यादा होना चाहिए. बहुत सारे इंटेलिजेंस बढ़ना चाहिए. सीसीटीवी का जो है वो लगाने का काम बड़े पैमाने पर होना चाहिए. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.